एकनाथ शिंदे हे लाचार आणि गुडघे टेकणारे म्हणणारा संजय राऊतला जशी लाज वाटायला पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांनी जी क्रांती केली जो त्याच्यामुळे त्यांनी लाचार आणि घुटण्या टिकणे म्हणणाऱ्यांनी जरा आपल्या आरशात तोंड बघावं आणि मग आमच्या साहेबांवर टीका करावी. त्यांनी जी क्रांती केली आणि त्या क्रांतीमुळं यांची अवकाश त्यांना सगळ्यांना समजली. उलट ज्यांच्या ताब्यात 20 वर्ष ही मुंबई महापालिका होती त्यांनीच त्या मुंबईच्या महापालिकेचा घास घेतला, तिचा सत्यानाश केला, त्याचं वाटोळ केलं. जय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे लाचार आणि गुडघे टेकणारे मंत्री आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुंबईचा घास मोदी शहाच्या महाराष्ट्र द्रोही सरकारला दिला आहे. एकनाथ शिंदे हे लाचार आणि गुडघे टेकणारे म्हणणारा संजय राऊतला जशी लाज वाटायला पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांनी जी क्रांती केली, जो उठाव केला, त्या क्रांती आणि उठावातून त्यांनी त्यांचा स्वाभिमान संपूर्ण महाराष्ट्राला आणि या सगळ्यांना दाखवलेला आहे. एक स्वाभिमानी नेतृत्व राज्याचं कसं नेतृत्व करू शकते, राज्य कसं सांभाळू शकते आणि 50-50 आमदार घेऊन कशा प्रकारे क्रांती करू शकते ही चमक त्यांनी दाखवलेली. त्याच्यामुळे त्यांनी लाचार आणि घुटण्या टिकणे म्हणणाऱ्यांनी जरा आपल्या आरशात तोंड बघावं आणि मग आमच्या साहेबांवर टीका करावी. त्यांनी जी क्रांती केली आणि त्या क्रांतीमुळं यांची अवकाश त्यांना सगळ्यांना समजली. ते आमचे एकनाथ शिंदे राहिला मुंबईचा घास कोणाच्या घशामध्ये घालायचा, तर मुंबई हा महाराष्ट्राचा मुकुटमणी आहे आणि त्या मुकुटमणी चमकवण्याकरता एकनाथ शिंदे प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत घेऊन आलेत, काम करून आलेत आणि तो महाराष्ट्राचा मुकुटमणी मराठाच कायम राहणार आहे. त्याचा घास घेण्याचा प्रयत्न म्हणजे विशेष नाही आहे. उलट ज्यांच्या ताब्यात 20 वर्ष ही मुंबई महापालिका होती त्यांनीच त्या मुंबईच्या महापालिकेचा घास घेतला, तिचा सत्यानाश केला, त्याचं वाटोळ केलं, मुंबईकरांचे हाल त्या याच्यामुळे केले आणि म्हणून त्यांना या विषयावर बोलायचा काही अधिकार पण राहत नाही. संजय राऊत यांनी दावा केला की ठाकरे गटातून उठण्यासाठी मला सुद्धा दिल्लीहून फोन आला पण मी निष्ठा विकली नाही आणि शिवसेनेत शिवसेना सोडून गेलो. इंडियाच्या नावाने ज्या काही 17 पक्षाचे चेहरे एकत्र येऊन राहिले या लोकांमध्ये त्यांनी किती मुंबईमध्ये मिटिंगा घेतल्या का देशात घेतल्या पण यांच्यामध्ये देशाला सांभाळणारा एकही चेहरा लोकांना शोधून पण सापडू शकत नाही. देशाला तारणारा, राज्याला तारणारा, देशाला सांभाळणारा एकही क्षमतेचा नेता यांच्या इंडियामध्ये नाही, यांच्या काल्पनिक इंडियामध्ये नाही. जो खरा इंडिया आमचा आहे, भारत देश आमचा हिंदुस्तान, याच्यामध्ये मोदींचा जो चेहरा आहे या चेहऱ्याला फाईट देणं या इंडियाच्या मध्ये कोणामध्येही तशा प्रकारची ताकद नाही, क्षमता नाही. आणि दिल्लीहून संजय राऊतला कोण फोन करणार आहे, अरे आमचं तर म्हणणं आहे बरं ही घाण तिकडे गेली, ही घाण आमच्याकडे आम्हाला घ्यायचीच नाही, तो ज्या ठिकाणी जातो तिकडं ते पक्ष संपून जातो आणि त्याच्यामुळे आमच्या लोकांना त्याला फोन करायची काही आवश्यकताच नाही आहे, ही घाण तिकडंच पाहिजे, आमच्याकडे नको ही.